हे एक अतिशय साधं सोपं आणि मनोरंजन खेळणं आहे. या खेळण्यामध्ये एक गिअर आहे, लिनियर गिअर आहे, सॉटूथ गिअर आहे आणि एक चक्र आहे आतमध्ये. त्या चक्रामध्ये मास आहे, म्हणजे वजन, वस्तुमान आहे त्याला. आणि जेव्हा आपण ही पट्टी आत घालतो आणि पट्टी बाहेर खेचतो तेव्हा आतमधल्या चाकाला प्रचंड गती मिळते. आणि हे एकदा गतिमान झालं की आपण हे असं ठेवू शकतो ते फिरतं, किंवा असं ठेवलं तरी पण फिरतं. पण याच्यामध्ये गंमत अशी आहे की हे आपण उभं केलं तरी पण एका जागी ते उभं राहतं. आता प्रश्न असा आहे की उभं का राहिलं, ते खाली का पडलं नाही? त्याचं उत्तर असं आहे की याच्या आतमध्ये चाक आहे, त्या चाकाला गती असल्यामुळे त्याच्या अंगी अँग्युलर मोमेंटम, हे कोणीय संवेग, कोणीय संवेग ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. त्या चाकाला वस्तुमान आहे, त्या चाकाला गती आहे, त्या चाकाला कोणीय संवेग आहे आणि त्या चाकामध्ये गतीची ऊर्जा आहे. आता गतीची ऊर्जा कशी? गोलाकार गतीमध्ये असलेली, म्हणजे रोटेशनल. आणि या सर्व राशी या कॉन्झर्व करतात, म्हणजे स्वतःला एक कॉन्स्टंट ठेवतात, स्थिरांक असल्यासारख्या वागतात. त्यामध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे फिक्स राहतं, बदलत नाही, तर अँग्युलर मोमेंटम ही सदिश राशी आहे. सदिश म्हणजे काय? त्याला साईज मॅग्निट्यूड आहे आणि त्याला डायरेक्शन आहे, दिशा आहे. अँग्युलर मोमेंटमचा मॅग्निट्यूड आहे तो मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहतो पण त्याची दिशा पण कॉन्स्टंट राहते, फिक्स राहते. आता प्रश्न असा येतो की गोलाकार फिरत आहे मग दिशा कोणती, अँग्युलर मोमेंटमची दिशा कोणती? तर उत्तर आहे असं की त्याच्या अक्षाच्या दिशेने त्याची दिशा आहे, अक्षाची त्याची दिशा आहे, ॲक्सिस. आणि जेव्हा मी आपण असं फिरवतो आणि असं उभं करतो तेव्हा तुम्हाला असं दिसेल की एका जागी स्थिर उभं राहतं, पण जर आपण उचललं आणि उलटं सुलटं कसं पण फिरवलं आणि परत ठेवलं तरी पण ते एका जागी स्थिर होतं. म्हणजे काय की त्याच्या एक काल्पनिक अशी त्याच्यात मेमरी आहे, हाऊ टू रिमेंबर, ॲक्च्युअल मेमरी नाही आहे किंवा त्याच्या जादू पण नाही आहे, विज्ञान आहे. ते विज्ञान काय सांगतं की जेव्हा एखादा सदिश कॉन्झर्व करतो, स्वतःला कॉन्स्टंट ठेवतो, तेव्हा त्याची दिशा आणि त्याचा आकार बदलत नाही, त्याची साईज आणि त्याची डायरेक्शन बदलत नाही. आणि डायरेक्शन बदलत नाही म्हणून ते एका जागी स्थिर उभं राहू शकतं. हे आपण व्यवहारात बघतो, एखादं नाणं घरंगळ पुढ्याचं त्या गतिमान असेल तर ते उभं राहून जातं, पण ते स्लो झालं की पडतं. तसंच एखादी सायकल, एखादा मुलगा सायकलवर बसलाय आणि वेगाने चाललाय तर त्याला बॅलन्सिंग करणं सोपं जातं, का तर त्या दोन्ही चाकांमध्ये अँग्युलर मोमेंटम आहे, रोटेशनल मोशन आहे. पण जो जर त्यांनी वेग कमी केला आणि स्लो सायकलिंग करायचा प्रयत्न केला तर तो खाली पडेल, एका जागी थांबला तर, का तर त्याला त्यावेळी बॅलन्स करता येणार नाही. म्हणजे बॅलन्स करायला अँग्युलर मोमेंटम मदत करतं ही संकल्पना या प्रयोगातून आपण शिकू शकतो. धन्यवाद.